करीना मॅडम करत आहेत तयारी 5 मिनिटांमध्ये. इचाई चाललाय मेकअप, कारण यांचा आहे डान्स आणि ह्या उठल्या उशिरा. आणि यांचे सध्या डान्स युनिफॉर्म हा आहे व्हाईट कुर्ती आणि ब्लू जीन्स आहे का ब्लॅक? ब्लू जीन्स आहे का? काल ब्लॅक होती का? ऑल द बेस्ट, छान करा, फटाफट जा, उद्यापासून लवकर उठा, लवकर तयारी करा. त्या मुलींना सांगा मला लवकर मेसेज द्या. बाय. आणि इथे स्नेहा बनवत आहे हाफ, अरे सॉरी, सलोनी हाफ फ्राय बनवते. तिला म्हंटल मी बनवून देऊ का, पण ती म्हणते मला पण आलं पाहिजे म्हणून. येत ना तुला तसा हाफ फ्राय? पण आता त्या पॅन वर बनत की नाही ते आता? हा आपल्याला मिळालं नाही ना डीमार्ट मध्ये. हा आहे सलोनीचा ब्रेकफास्ट, ती हाफ फ्राय खाते, हाफ फ्राय आणि ब्रेड, एवढासा ब्रेकफास्ट तिचा, म्हणून अशी बारीक बारीक आहे छोटीशी. तुम्ही काय खाताय सांगा मॅडम? मी खाते चहा ब्रेड बटर. हा आणि करीना फेवरेट नाश्ता आहे, करीनाचा फेवरेट आहे. आणि आता तुला परत जायचं आहे का खाल्ल्यावर? तिला परत जायचंय डान्स का? बरं, अजवाईन मुळे? बापरे, जास्त खाल्ला गेला तो, जास्त दिला गेला. इथे मम्मीचा आला आहे, माझी आली आहे खिचडी. ऍक्च्युली मी जे गुरुवारांचं व्रत करते त्याला मी फराळ खात नाही, पण आजचा गुरुवार गुरुवारांमध्ये धरला नाही जाणार आहे. आणि का कुणास खाऊ, मला आज खूप भूक लागते, खूप म्हणजे खूप. तर मग मी विचार केला असाही, हा माझ्या 11 गुरुवारात गिनला नाही जाणार आहे म्हणून म्हटलं चला. तर इथे करीनाचं घर, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, करीनाचं घर इथे आहे ना, इथे खायचा असा कुठलाच पदार्थ नाही जो खाली खाली म्हणजे जसं आम्हाला पायऱ्या लिफ्टने खाली जायचंय खाली मिळत नाही. तर नैवेद्य म्हणून एक आहे, सलोनीची मम्मी गेली होती तिथे पॅम्पलेट घेऊन आल्या होत्या, मग मी ती पॅम्पलेट असेच बघत होते, तर त्यात साबुदाना खिचडी आली. मग म्हटलं 1-2 दिवसच आहे मी आता इथे, संडेला जायचा विचार आहे, मग म्हटलं चला आपण आज यांची खिचडी ट्राय करून बघू. एक लक्षातही येतं ना फूड क्वालिटी कशी आहे काय आहे, म्हणून मी साबुदाना खिचडी मागवली की बघा. आणि आता मी खाणार आहे साबुदाना खिचडी. या तुम्ही पण साबुदाना खिचडी खायला. आता मी खाऊन सांगते, टेस्ट कर ना. हा टेस्ट कर, क्वांटिटी कमी आहे आणि एवढी खिचडी मला मिळाली 60 रुपयामध्ये, 60 रुपीज. ठीक आहे, चांगली आहे, साखर वापरली थोडीशी, काही काही लोक वापरतात, मला वैयक्तिक नाही आवडत साखर, तर छान आहे, पण छान आहे असं म्हणजे छान आहे खिचडी, असं म्हणजे छान आहे खिचडी, काय म्हणू आता छान आहे खिचडी. तू सगळ्या बॅगा घेतल्या बेटा? सगळं आहे का जागा गाडी? नाही तर नंतर नेल्या असत्या. अच्छा, मग तू मम्मी बाबांना सरप्राईज देते म्हणून उद्या जायचं ठरलं होतं, आजच चालली. कोणा बरोबर जाते तू, कसं जाते? मी बाय कार चालली विथ माय फ्रेंड्स डॅड आणि विथ माय फ्रेंड. अच्छा, तुझ्या फ्रेंडचे डॅड कार घेऊन आलेले आहे का? बर, मग आता तू परत कधी येशील? संडेला दुपारी येणार बरं. हा ना, मम्मी येणार सोडवायला? हा, मग पोहोचल्यानंतर मला फोन कर किंवा मेसेज कर. तू यायच्या आधी जर मी गेली का? नाही नाही. हॅलो, हा चालेल. दोघी बरोबर या आणि घरी या, आणि आज पोहोचल्यानंतर मला फोन. येस ना, आणि संडेला तुम्ही मम्मी सोबत जाता? अच्छा, ते जर लेट आल्यानंतर ते थोडं थांबतील ना, मग लेट होते. चाव्या घेतल्या ना बेटा सगळ्या? हा, म्हणजे कसं तू आली समजा आम्ही गे नसलो. अगं येऊ दे ना बेटा, काही नाही, येऊ दे जा. ते खालीच आहे ना उभे ज्यांच्या बरोबर जाते. पोहोचल्यावर फोन वगैरे कर मग. हा ओके, बाय बाय बाय, हॅपी जर्नी, बाय. तुम्ही परत या हा मॅडम, त्यांना खाली सोडून. थंडी वाजते ग?
लाईफ माणसाला केव्हा कुठल्या वळणावर घेऊन जाता जाईल सांगता येत नाही. आता बघा आजच्या तारखेत जर बघायला गेलं म्हणजे हे करीनाचं घर, ठाण्याचं प्रतीकचं घर आणि हैदराबादचं प्रशांतींचं घर, नाही का? माझं घर कुठे आहे किंवा कोणत्या घराला मी माझं घर म्हणू, नाही का? मी असं जोक करत होते काल प्रशांतजींना, म्हटलं की तुमचं घर ठाण्याला, तुमचं घर हैदराबादला, प्रतीकचं ठाण्याला, करीनाचं पुण्याला, मला तर घरच नाही राहिलं. म्हटलं तुम्ही तुमच्या सगळ्यांचे घर, मी असं करते म्हटलं मी नाशिकला शिफ्ट होते. म्हणजे कसं पुणे, नाशिक, ठाणे, हैदराबाद, ते बोलले नाही नाही असं काय बोलते यार तू, मला तुझी खूप गरज आहे, जिथे मी तेच तुझं घर, असं तसं. चला जोक सपाट पण सिरियसली, म्हणजे असं नाही का. आता बघा मी आले होते करीनाला सोडायला, म्हटलं एखाद दोन दिवस राहू आणि जाऊ. पण झालं असं की इथे आल्यानंतर सलोणीची मम्मी, करीनाची रूम पार्टनर, जस्ट आत्ताच गेली ती, त्या दोन दिवस राहिल्या. आता त्या वर्किंग आहेत, त्या गेल्या. मग मी विचार केला की चला आपण दोन तीन दिवस राहू ह्या मुलींना, थोडं बेसिक कुकिंग करीनाला तर येतं पण सांगू वगैरे. आणि आता सलोणी गेली, मग आता सलोणी संडेला परत येणार आहे, तर म्हणून मग मी संडे ठेवलाय जाण्यासाठी. तर मग असं आता म्हणजे काय म्हणता ना, आता सगळं व्यवस्थित आहे तरी पण एक आईचा जीव माझा पायच निघायला तयार नाही इथून, की असं वाटतं की नाही नाही प्रशांतजींनी परत एक हेल्पर लावली, तीच कुकिंग पण करते, पोळ्या वगैरे पण करते, म्हणताय ते धटवताय, धकवताय, धटवता नाही धकवताय. आणि प्रतीकही आज मला बरंच विचारत होता, मम्मी घरी गारा जिंजर गार्लिक पेस्ट आहे का, व्हिनेगर आहे का. म्हटलं का बरं तू काही खूप करणार आहे का, तर काहीतरी विचार करता येतो. म्हटलं अरे वा छान छान. इथे करीना बरोबर जशी काही मिरमून गेले छोटे, अरे वा किती छान वातावरण या घरात ना. एक तर खूप सगळी पॉझिटिव्हिटी आहे, खूप छान सनलाईट येतो आणि खूप फ्रेश वाटतं, खूप छान वाटतं. विचार केला तर गरज तिघांनाही माझी आहे, प्रशांतजींनाही माझी गरज आहे, प्रतीकलाही माझी गरज आहे आणि करीनालाही माझी गरज आहे. पण मी ऍट अ टाइम तिन्ही ठिकाणी तर नाही राहू शकत, एका वेळेस मी एकाच ठिकाणी कुठेतरी राहू शकते, नाही का. तर मग मी असंच ठरवलं जेव्हा इमर्जन्सी जिथे आहे, जिथे माझी जास्त गरज आहे. गाड्यांचे बघा किती आवाज येतात. बऱ्याच ताईंनी अप्रिशिएट पण केलं, मी खूप मनापासून तुमच्या आभारी आहे, की खूप तारेवरची कसरतच म्हणावी लागेल माझी आहे, की गरज तर तिघांनाही माझी आहे. पण जिथे इमर्जन्सी असेल की नाही गो आता मला, जसं आता करीनाचं शिफ्टिंग होतं की नाही मग मला जायलाच पाहिजे, तिला सेटल करायलाच पाहिजे. आज जेव्हा सगळं व्यवस्थित आहे तरी कुठंतरी माझं त्या आईचं म्हण की इथं कुणी मग कुक करेल की नाही, स्वयंपाक करेल की नाही, जाताना काही खाऊन जाईल की नाही व्यवस्थित, का असेच रेडीमेड पदार्थ खाऊन पळेल, ही लंच पण करत नाही, असे अनेक विचार, अनेक विचार डोक्यामध्ये. तर अशी सगळी परिस्थिती आहे. पण शेवटी कसं आहे, कशीही परिस्थिती आली तर आपल्याला खूप विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतात, शांत डोकं ठेवून आपल्याला निर्णय घ्यावा लागतं की आम्हाला तसंच करावं लागणार आहे, की आज माझी जास्त गरज कोणाला आहे, मी आता कुठे जायला पाहिजे. जसं मी म्हटलं माझ्या आजच्या तारखेत तीन तीन घरं आहेत, तर ज्या ज्या वेळेस ज्याला ज्याला माझी गरज पडेल तिथे तिथे मी हजर राहील. आता संडेला तर मी इथून ठाण्याला जाणार आहे, पुढचं नाही माहिती तिथून केव्हा कुठे जाईल हे मी आज नाही सांगू शकत, नाही का. तर असंच असतं जीवनामध्ये. म्हणजे मी तर कधी आधी असा विचारही केला नव्हता की लाईफमध्ये पुढे जाऊन अशी वेळ येणार आहे की मला असं तीन ठिकाणी फिरावं लागणार आहे, तीन घरांमध्ये फिरावं लागणार आहे. मी कधी अशी कल्पनाही केली नव्हती जेव्हा आम्ही सगळे एकत्र राहत होतो. आणि कसं असतं मुलं मोठे झाले शेवटी त्यांनाही त्यांचं फ्युचर आहे. आज प्रशांतजींना खूप वाटतं की ठाण्याचं जे आमचं वर्कशॉप आहे ते क्लोज करावं. आणि त्यांची तर अशी इच्छा होती की त्यांची काय इव्हन माझी सुद्धा की करीनाचं ऍडमिशन हैदराबादला ट्रान्सफर करावं आणि ठाण्याचं वर्कशॉप बंद करून आपण एक तर हैदराबादला वर्कशॉप स्टार्ट करू शकतो, किंवा मग हैदराबादला प्रतीकचं सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्लीट झालंय तो ॲज अ इंजिनियर जॉबही घेऊ शकतो. तर ॲज अ पेरेंट्स आम्हाला तर असंच वाटतं की चौघं एकत्र राहू, पण आपण आपल्या मनाप्रमाणेच नाही घेऊ शकत. त्यांना शेवटी त्यांचं भविष्य त्यांच्या समोर आहे. आपण त्यांना असे पंख दिले की आता ते उडू शकता, भरारी घेऊ शकता. तर प्रतीकने 4 वर्ष त्या बिझनेसला दिले आणि तो बिझनेस छान सेट झालाय. तर तो म्हणतो पुढे जाऊन लाईफमध्ये मी भलेही अजून काही केलंही दुसरंही, पण मी हे वर्कशॉप कधीच मी बंद नाही करणार. म्हणजे आम्ही शिफ्ट होऊ शकतो, कारण ती लँड आमची रेंटची आहे, 70,000 रेंट आहे आजच्या तारखेत त्या जागेला. तर भले आम्ही ते शिफ्ट करू शकतो, कारण 3 वर्षाचं अग्रीमेंट केलं होतं आम्ही जेव्हा ते घेतलं, तर येत्या नोव्हेंबरमध्ये 3 वर्ष कम्प्लीट होत आहे.
तर शिफ्ट करू पण बंद नाही करणार तो म्हणतो. मी भले दुसरं काही अजून सेकंड केलं, सेकंड थिंग काही केली लाईफ मध्ये, पण हा माझा जम बसलेला बिझनेस मी बंद नाही करणार. त्याला पूर्ण ती आयडिया येऊन गेली. आणि करीना MIT कॉलेजची पुणे युनिव्हर्सिटी असल्यामुळे करीनाला नाशिकला मिळू शकते, कारण पुणे युनिव्हर्सिटी नाशिकच्या कॉलेजला मिळू शकते, पण मुंबईलाही नाही आणि हैदराबादलाही नाही मिळू शकत होतो. आणि तिच्या पप्पांना तरी पण कुठेतरी वाटत होतं की तिने नव्याने घ्यावं, म्हणजे एक वर्ष सोडून द्यावं. पण त्या गोष्टीला मीही तयार नव्हते की एक वर्ष काही छोटी गोष्ट नाहीये, तिला एक वर्ष परत मागे घ्यायचं, तिचं एक वर्ष वाया घालाय का वाया घालवायचं नाही का, असं प्रशांतजींना खूप वाटत होतं. ते हैदराबादला गेले तेव्हा की आपण सगळे शिफ्ट होऊन जाऊ, कारण आम्ही आधी राहिलोय 5 वर्ष, तर हैदराबादचे आमचे एक्सपिरियन्स चांगले. पण नाही, मुलांना त्यांचं भविष्य आहे, त्यांना करीनाने आता तिचं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे व्यवस्थितरित्या, त्यासाठी आपण तिला हे सगळं सेटअप करून दिलं आहे. आता तिचं काम आहे प्रामाणिकपणे कष्ट करणे, अभ्यास करणे, स्वतःचे गोल स्वतःचे ड्रीम अचीव करणे, हे सर्वस्वी तिच्या हातात आहे. हे मी तिला वारंवार सांगत असते की आम्ही तुला दिलंय सगळं करून, पण आता तू करायचं आहे, तू स्वतःला प्रूफ करायचं आहे. स्वतःसाठी कर म्हटलं ना, आमच्यासाठी ना, जगासाठी. तुला स्वतः स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, आणि कुठली गोष्ट हार्डवर्क केल्याशिवाय साध्य होत नाही, आणि केलेले कष्ट कधी वाया जात नाही. प्रतीकचा बिझनेस आहे, प्लस त्याच्या डोक्यात अजूनही काही आयडिया आहे, इन फ्युचर तो इम्प्लिमेंट करेल लाईफमध्ये, नाही का. आणि प्रशांतजींचं सध्या स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने चालू आहे व्यवस्थित काम. रविवारी जाईल मी ठाण्याला, जे आहे परमेश्वराचे आभारच मानेल मी की स्मूथली सगळ्या गोष्टी होत आहे, स्मूथली होत आहे सगळ्या, आणि अशीच परमेश्वराची आमच्यावर कृपा राहू. या छान छान बसली ग ही पॅन्ट, कुठल्या वेबसाईटवरनं मागवली तू? मटेरियल काय स्ट्रेचेबल आहे का पॅन्ट? थोडं मला खूप आवडली, मला लिंक पाठव, मी माझ्यासाठी पण मागवते. करीनाले ऑनलाईन मागवली वरती आहे. आणि ती घालायची पण तशी आहे, मी शर्ट कसा घालू एवढी वरती घालून शर्ट. ती पॅन्ट तू युनिफॉर्म साठी मागवली? इंक इंक असं घालायला लागेल. छान आहे छान. ज्या वेळेस संध्याकाळचे 6 वाजले आणि माझे पाय किचन कडे वळाले, चला आता स्वयंपाक करूया, उपवास सोडायचा आहे. पण नंतर मला आठवलं, अरे हे तर माझं घर नाहीये, मी का स्वयंपाक करू? ज्यांचं घर आहे त्या स्वयंपाक करतील, त्यांनी स्वयंपाक केला खाऊ. मी कालच हे डिक्लेअर केले की मी आता कुक करणार नाही, मला जाण्याआधी 2-4 दिवस तर दाखवा की तुम्ही कुकिंग कराल, व्यवस्थित जेवण बनवाल, खाल पोटाला. तर मग घरवाल्या ताई आता स्वयंपाक करताय, आपण बघू कसं स्वयंपाक करताय ते. इथे गोल गरगरीत पोळी करण्यात आली आहे, गॅस फुल करा मॅडम, पोळी टाकायची आधी. मला काल पोळ्या शेकला आम्ही, त्यांनी पण कापल्या होत्या का पोळ्या तुमच्या मैत्रिणीने? आणि यांनी ही एवढी, तुम्ही म्हणाल ताई करीनाची पोळी एवढी गोल गरगरीत कशी, तर ती दुसरी पोळी झाल्यावर दाखवते. इथे यांनी माझ्यासाठी बनवली आहे भेंडी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.